प्रवीण माने यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे, त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर इंदापूरमध्ये प्रवीण माने यांची बंडखोरी कायम। प्रवीण माने यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यास या ठिकाणी नाराजी दाखवली होती इंदापूरमध्ये, त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे। इंदापूरमध्ये प्रवीण माने यांची बंडखोरी कायम आहे। दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील विरुद्ध प्रवीण माने अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार। तर माढ्यातून पवार गटाचे शिवाजी कांबळे यांनी रणजित पाटलांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। शिवाजी कांबळेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे माढ्यामध्ये रणजित शिंदे यांना शिवाजी कांबळे यांनी पाठिंबा दर्शवला। तर शिवाजी कांबळे यांनी अर्ज मागे घेतलेला आहे, त्यांची बंडखोरी मोडून काढण्यात पवार गटाला यश आलेलं आहे आणि शिवाजी कांबळे यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिलाय। माढ्यामधली ही जागा शरद पवार गटासाठी देखील अत्यंत प्रतिष्ठेची आहे। तर माढ्यातून पवार गटाचे शिवाजी कांबळे यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे। रणजित शिंदे हे बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि रणजित शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, त्यांना आता कांबळे यांनी पाठिंबा जाहीर केलाय। भोरमध्ये महायुतीमध्ये दोघांची बंडखोरी कायम। शिंदे गट आणि भाजपचे बंडखोर अजूनही निवडणुकीच्या रिंगणात, त्यामुळे भोरमध्ये महायुतीसाठी हा मोठा धक्का। तर इंदापूरमध्ये तिरंगी लढत, प्रवीण माने यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे। दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील विरुद्ध प्रवीण माने असा सामना इंदापुरात पाहायला मिळणार आहे। इंदापूरमध्ये प्रवीण मानेंनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। भाजपनं विमान पाठवून सुद्धा शिर्डीमध्ये पिपाडा यांची बंडखोरी कायम। राधाकृष्ण विखेन विरोधात पिपाडा यांनी आपली बंडखोरी कायम ठेवलेली आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला। तर भाजपनं विमान पाठवून देखील शिर्डीमध्ये पिपाडा यांनी बंडखोरी कायम ठेवलेली आहे। विशेष विमान पाठवून पिपाडा यांना सहकुटुंब मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं होतं, मात्र तरी देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। इंदापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे। इथे